नमस्कार, वीकीवी मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. शहरातील अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यसनाधीनांवर कारवाई करण्यासाठी नागपूर पोलिसांची विशेष मोहीम. एका दिवसात केले 51 गुन्हे दाखल. सणासुदीच्या काळात अन्न व औषध प्रशासन विभाग झाला आहे सक्रिय. मिठाई विकताना त्याची वैधता लिहिणे बंधनकारक. आणि नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम होणार लवकरच सुरू. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. नागपूर शहर अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपली कंबर कसली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या विविध पथकांनी शहरात ठिकठिकाणी कारवाई करून 66 जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन करणाऱ्यांचा समावेश आहे. पोलीस विभागाच्या इतिहासात एकाच दिवसात 51 गुन्ह्यांची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुन्हे शाखेच्या उपायुक्त पदाचा पदभार स्वीकारताच चिन्मय पंडित यांची ही पहिलीच मोठी कारवाई आहे, जी एकाच दिवसात करण्यात आली आहे. शहरातील 33 पोलीस ठाण्यांतर्गत अंमली पदार्थांची विक्री व सेवन करणाऱ्यांविरुद्ध सायंकाळी 6 ते 12 या वेळेत ही विशेष मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा पोलिसांची युनिट 1 ते 5 आणि विशेष पथकाने आरोपींना अटक केली. अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरोपींमध्ये मुकेश उर्फ पापा तिवारी, शेख जमील मामा उर्फ इस्माईल शेख जब्बार, तुषार युवराज काली, अभिषेक केशव गौर, मोहम्मद अब्दुल मोहम्मद, अजीज आणि अन्य आरोपींचा समावेश आहे. पोलिसांनी 51 गुन्हे दाखल केले असून त्यापैकी 5 प्रकरणे अंमली पदार्थ विक्रेत्यांशी संबंधित आहेत, तर 46 प्रकरणे अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांशी संबंधित आहे. कारवाई दरम्यान 1,11,422 रुपयांचा माल जप्त करण्यात आला, असे पोलीस उपायुक्तांनीही सांगितले आहे. माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येणार असून नागरिकांनी आपल्या आजूबाजूच्या हालचालींवर लक्ष ठेवून माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरामध्ये अंमली पदार्थांचं सेवन आणि ह्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती आमच्यापर्यंत येत होत्या. या माहित्यांची गंभीरपणे दखल घेत नागपूर शहराचे जे पोलीस आयुक्त आहेत अमितेश कुमार सर आणि ॲडिशनल CP श्री फुलारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 33 पोलीस स्टेशनच्या 33 टीम्स बनवून, तसंच क्राईम ब्रांचच्या 5 टीम्स बनवून, अशा साधारण 41 टीम्सनी आम्ही एका रात्रीमध्ये, म्हणजे परवा दिवशी संध्याकाळी 6 वाजता ही मोहीम सुरू केली आणि रात्रभर ही मोहीम चालली. आणि त्यामध्ये आम्ही पूर्ण नागपूर शहरामध्ये एकूण 51 गुन्हे दाखल केले. त्या 51 पैकी 46 गुन्हे हे सेवनाबद्दल, म्हणजे कन्झम्पशनचे होते. हे सर्व गुन्हे NDPS कायद्याअंतर्गत दाखल केले. त्यामध्ये 46 गुन्हे हे सेवनाचे गुन्हे होते आणि 5 गुन्हे हे विक्री किंवा जवळ बाळगण्याच्या कलमांच्या अंतर्गत आम्ही दाखल केलेले आहेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये 66 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून सुमारे 1,11,422 रुपयांचा अंमली पदार्थांचा मुद्देमाल हा देखील आम्ही जप्त केलेला आहे. तर मला नाही वाटत की राज्यामध्ये किंवा इतर कुठेही देशामध्ये एका दिवसात 51 गुन्हे दाखल करण्याची कारवाई ही कुठे केली गेलेली असणार आहे. आम्हाला असं वाटतं की ही मोहिमेची सुरुवात आहे आणि या मोहिमेद्वारे आम्ही अंमली पदार्थ बाळगणारे, सेवन करणारे, विक्री करणारे पेडलर्स यांना हा आमचा एक अत्यंत स्ट्रॉंग असा संदेश आहे की इथून पुढे नागपूर शहरामध्ये आम्ही यांचे धंदे चालू देणार नाही आहेत आणि ही कारवाई, अशीच गंभीर कारवाई आम्ही वारंवार ड्राईव्ह घेऊन आम्ही करत राहणार. दिवाळीसारख्या सणांमध्ये भेसळखोरांवर आळा घालण्याच्या उद्देशाने अन्न व औषध विभाग कडक कारवाई करत आहेत. आता हॉटेल्समध्ये ही मिठाई विकली तरी त्याची वैधता टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे. सणासुदीचा काळ पाहता आता अन्न व औषध विभाग चांगलाच सक्रिय झाल्याचे दिसत आहे. नुकतीच अन्न व औषध विभागाने मिठाई हॉटेल असोसिएशनची बैठक घेतली, ज्यात मिठाईच्या ट्रेवर मिठाई किती दिवस वापरता येईल याची वैधता लिहिणे बंधनकारक असेल अशा सूचना अन्न व औषध विभागाने दिल्या आहेत. तर त्याचे पालन न करणाऱ्या हॉटेल व मिठाई विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त अन्नापुरे यांनी दिले आहेत.
की दिवाळी हा फार मोठा सण आहे आणि दिवाळीच्या सणामध्ये खूप सारी मिठाई विकत घेतल्या जाते, विक्री केल्या जाते. अशा वेळेला याची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. लोकांना निर्भय आणि चांगल्या क्वालिटीची मिठाई मिळणं फार आवश्यक आहे. यासाठी आम्ही आजच एक मिठाई असोसिएशन हॉटेल असोसिएशनची बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांना काय काय काळजी घ्यायची आहे याबद्दल त्यांना आपण इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, FSSAने मागच्या वर्षी एक सर्क्युलर काढलं होतं ज्याच्यामध्ये मिठाईच्या ट्रेवर बेस बिफोर टाकणं बंधनकारक केलेलं आहे आणि केव्हा मॅन्युफॅक्चर केली ते पण टाकणं लिहिणं आवश्यक आहे. परंतु केव्हा बनवली ही मॅन्डेटरी नाही आहे, व्हॉलंटरी आहे. पण ती कुठपर्यंत चांगली चालणार आहे, कुठपर्यंत त्याची गुणवत्ता टिकून आहे, 4 दिवस 7 दिवस व्हॉटेवर, तर ती टाकणं त्यांना बंधनकारक केलं आहे. आणि या बाबतीत जे इन्स्ट्रक्शन आम्ही आमच्या FSAना पण दिलेले आहेत की आपण वेगवेगळ्या ठिकाणी तपासण्या कराव्यात. आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जिथे मिठाई जास्त विक्री केली जाते तिथे इन्स्पेक्शन करून तशा बाबतीत इन्स्ट्रक्शन द्यावेत. कुणी याचं उल्लंघन करत असेल तर त्याच्यावर कारवाई पण करण्याचे आपण त्यांना आदेश दिलेले आहेत. कारण अशा सणासुदीच्या दिवसामध्ये ज्या मिठाया आपण बनवतो त्याच्यासाठी लागणारा बेसिक जो खावा असतो त्याचा आपण स्टोरेज जर व्यवस्थित नाही केलं आणि वेळच्या वेळी त्याला अजून वापर नाही केला तर त्याच्यातनं फूड पॉईंटसारख्या केसेस होऊ शकतात. म्हणूनच याच पार्श्वभूमीवर आपण हॉटेल असोसिएशन आणि मिठाई असोसिएशनची बैठक घेतलेली आहे आणि त्यांना व्यवस्थित सूचना दिलेल्या आहेत की ते कशा पद्धतीने त्याचं स्टोरेज करायला पाहिजे, कुठल्या टेम्परेचरला करायला पाहिजे आणि तो टप्प्याटप्प्याने वापरता आला पाहिजे आणि त्याची जी पेरिशेबल लाईफ आहे, त्याची शेल्फ लाईफ आहे, त्यापर्यंत त्याचा उपयोग झाला पाहिजे. आणि मिठाई एवढी बनवा की जेवढी ती दिवसाला विकल्या जाते. कारण जास्त मिठाई बनवली तर त्याला स्टोरेज करायचा परत प्रॉब्लेम येतो. म्हणून जेवढी विकल्या जाते तेवढीच बनवा, जेणेकरून त्याची विल्हेवाट वेळच्या वेळी व्यवस्थित होऊ शकेल आणि विक्री व्यवस्थित होऊ शकेल. नाग नदीच्या पुनरुज्जीवनाची संकल्पना जून 2014 मध्येच तयार करण्यात आली असली तरी अनेक अडचणींमुळे प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. आता दिल्लीत महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांच्याकडून आर्थिक नियोजन समितीला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देण्यात आले. EFCने मंजुरी दिल्यानंतर आता ते अंतिम मंजुरीसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल, ज्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय म्हणजे सन 2014 मध्ये 1,476 कोटी रुपयांचा प्रकल्प तयार करण्यात आला होता. आता 2021 मध्ये या प्रकल्पासाठी 2,117 कोटी रुपये खर्चाचा अंदाज वर्तवला जात आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पातील एक टप्पा पूर्ण केल्याबद्दल महापौर दयाशंकर तिवारी यांनी गडकरी यांचे आभार मानले. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिकेकडून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. त्यासाठी जी प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जात आहे, PMCचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करणार आहे. या प्रकल्पांतर्गत शहरातील 500 किलोमीटर सिवरेज लाईनचे नेटवर्कचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या वित्त विभागांच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक झाली. महापालिकेच्या वतीने जलशक्ती मंत्रालयाचे सचिव, NRCDचे संचालक, EFCचे अतिरिक्त सचिव, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी आणि तांत्रिक सल्लागार मोहम्मद इस्राईल उपस्थित होते. या प्रकल्पाबाबत तयार केलेल्या आराखड्यानुसार 2,117.56 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पात 60% केंद्र सरकार, 25% राज्य सरकार आणि 15% महापालिकेला खर्च करावा लागणार आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी अमरावती जिल्ह्यातील मुख्य महापारेषण सर्कल अंतर्गत महाराष्ट्र मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर गेल्या 21 ऑक्टोबर पासून वीज कर्मचारी संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण केले असून अद्याप त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले गेले नाही, त्यामुळे कर्मचारी वर्ग बेमुदत उपोषणावर बसला आहे. इथे प्रशासनातर्फे तांत्रिक कामगारांना मानसिक दृष्ट्या त्यांचा छळ केला जात आहे, त्यांना म्हणजे जनावरासारखी ट्रीटमेंट दिली जाते इथल्या यांच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडनं. आणि त्या विरोधात आमचं हे आंदोलन आहे. जो अधिकारी इथं तांत्रिक कामगारांना गेल्या 2 वर्षापासून त्रास देतो आहे, त्यांचा मानसिक छळ करतो आहे, त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करतो आहे की जे ते कृत्य संविधानविरोधी कृत्य करतो आहे, आणि याबाबतीत आम्ही वारंवार प्रशासनाला पत्रव्यवहार देऊन त्यांच्या निदर्शनास आणलं. मॅनेजमेंटच्या आम्ही भेटी घेतल्यात तरी मॅनेजमेंटने कुठलीही कारवाई केली नाही. दरम्यानच्या काळात तात्पुरती त्याची डेप्युटेशन केलं आणि परत तिथं आणलं वापस जैसे थेच. तेव्हापासून तर तो जास्त करायला लागला की माझं कोणीच काही बिघडू शकत नाही.
आणि जो आमचा कामगार आहे तांत्रिक कामगार अतिशय दहशतीखाली दडपणाखाली काम करतो. अधिकारी खाद्य म्हणून आहे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आहे, तो प्रस्थापित संघटनेचा आहे आणि तो एका दिवसात आमच्या कामगारांना 109-110 टावर चढवायला सांगतो. 110 टावरपर्यंत पैदल फिरून त्याला पेट्रोलिंग करावं लागतं भर उन्हाळ्यात विना पाण्याचं. उपाशीपोटी त्यांच्याकडून काम करून घेतो, म्हणजे जनावराच्या पलीकडे म्हणजे गुलामीसारखे ट्रीटमेंट देतो तो खाताखालच्या कामगारांना. त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करतो आहे. MIDC पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मंगळवारी रात्री दरोड्याच्या तयारीत असलेल्या दीपक काल्या याच्या टोळीला अटक केली. टोळीतील 2 आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले तर 3 आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. इसासनीच्या सुमंगल विहार परिसरात काल्या आपल्या टोळीसह जमा झाल्याची माहिती MIDC पोलिसांना मिळाली असता पोलिसांना शंका आली की ही टोळी कुठल्या तरी मोठ्या गुन्ह्याच्या तयारीत असावी. पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी जाऊन छापा मारला, मात्र अंधाराचा फायदा घेऊन टोळीतील 2 आरोपी पसार झाले तर उर्वरित 3 आरोपींना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं. पोलिसांनी आरोपींची तपासणी केली असता त्यांना आरोपींजवळून तलवार, मिरची पावडर व दोरखंड मिळाला, त्यामुळे पोलिसांनी आरोपींविरुद्ध दरोडेखोरीच्या तयारीत व आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे तर फरार आरोपींचा शोध MIDC पोलीस घेत आहेत. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. जरीपटका येथील रहिवासी नितीन लालवाणी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेऊन उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जिंजल मॉल समोरील हॉकर झोन मोकळा झाला असला तरी आता पीडित फेरीवाल्यांच्या वतीने न्यायासाठी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात आला आहे. बुधवारी या याचिकेच्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारचे पत्र न्यायालयासमोर पाठवण्यात आले. त्यानुसार महापालिकेने पाठवलेल्या टाउन वेंडिंग कमिटीच्या प्रस्तावाला हिरवा कंदील देण्याचा खुलासा करण्यात आला. टाउन वेंडिंग कमिटीला मंजुरी मिळाल्यामुळे शहरातील फेरीवाल्यांचा रखडलेला प्रश्न आता सुटणार आहे, असे नमूद करून न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी याचिका निकाली काढली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गरीब फेरीवाले आणि पथारी व्यावसायिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे मत न्यायालयाचे होते. महानगरपालिकेतर्फे बाजू मांडणाऱ्या अधिवक्ता जेमिनी कासट यांनी सांगितले की अशा प्रकरणांमध्ये स्ट्रीट वेंडर्स ऍक्ट 2014 कलम 22 नुसार आणि राज्य सरकारची मान्यता मिळेपर्यंत टाउन वेंडिंग कमिटी स्थापन होईपर्यंत काही केले जात नाही. महाराष्ट्र पथ विक्रेते नियम 2016 कलम 16(3) नुसार नगर विक्री समितीची स्थापना आणि मान्यता यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आले आहे, परंतु अद्याप या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही, त्यामुळे या संदर्भात राज्य सरकारला योग्य ते आदेश जारी करणे आवश्यक आहे. त्यामुळे फेरीवाले संबंधीचे सर्व प्रश्न सुटणार आहेत. जानेवारी 2021 रोजी हा प्रस्ताव पाठवण्यात आला होता असे न्यायालयाचे म्हणणे होते. असे असतानाही आजपर्यंत निर्णय का झाला नाही हे समजण्यापलीकडे आहे, तर कायद्यानुसार आतापर्यंत निर्णय व्हायला हवा होता. बुटीबोरी चंद्रपूर महामार्गावरील टोल नाक्याजवळ सकाळी 7 भीषण अपघात झाला. या ठिकाणी भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकी स्वार 2 तरुणांना चिरडले. मदत येईपर्यंत दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेहांची ओळख पटवण्याचे तीव्र प्रयत्न केले असून अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरहून चंद्रपूरकडे जात असलेल्या मंगेश माणिकराव गोडे वय 33 कळमना रोड नागपूर रहिवासी आणि करण रंगराव चांदेकर वय 34 पिवळी नदी कामठी रोड नागपूर रहिवासी यांच्या दुचाकीला टोलनाक्यासमोर एका अज्ञात वाहनाने धडक दिली.
ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही एका खाजगी कंपनीत कामाला होते असं सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच बुट्टीबोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. SHO ओमप्रकाश कोंकरे यांनी तपासणी करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. अखिल भारतीय आदर्श चौरसिया महासभा दिल्ली यांच्या कामठी नागपूर येथील आदर्श चौरसिया लेडीज क्लबच्या वतीनं लिहिण्यात आलेल्या हमारी संस्कृती हमारा समाज या पुस्तकाचं विमोचन 26 ऑक्टोबर रोजी दाल ओली कामठी इथे पार पडलं. यावेळी सोमती विष्णू चौरसिया यांनी सांगितले की जेव्हा लग्न समारंभासारखा एखादा कार्यक्रम पार पडतो त्यात अनेक वेगवेगळ्या विधी होतात. त्या विधींचं त्यासाठी लागणाऱ्या विविध सामग्रीचं वर्णन त्यांनी या पुस्तकात केलं आहे. शादी होती थी तो मुझे कॉल आते थे कि कोई भी अपनी परंपरा है किस तरीके से शादी में करना चाहिए, क्या करना चाहिए, क्या सामग्री लगती है, ये सब मेरे से पूछा जाता था. तो इस जो मैंने अनुभव पाया है वही इस किताब में उतारा है. इसमें जो अपनी संस्कृति है जो हम लोग पहले से करते आए हैं वो आज कुछ लोगों को नहीं मालूम, तो हमने जो अपनी जो भी संस्कृति अपने को मालूम थी वो हमने अपनी ये किताब में अपने आगे वाली पीढ़ी को पहुंचाने के लिए लिखा है. बुधवारी भारतीय जनता पार्टी नागपूर महानगर तर्फे रमाई घरकुल योजनेतील सर्व लाभार्थ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. रमाई घरकुल योजनेच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नागपुरातील संविधान चौकात जोरदार निदर्शने करत राज्य सरकारला धारेवर धरले, जिथे संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना न्याय देण्याची मागणी भाजपच्या वतीनं करण्यात आली. मोर्चा दरम्यान भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसले. योजनेच्या माध्यमातून नागपूर शहरातल्या जवळपास 3,000 लाभार्थ्यांचं 40 करोड रुपयाचं अनुदान मागच्या 2 वर्षांपासून या महाविकास आघाडी सरकारने थांबवून ठेवलेलं आहे. हे 40 करोड रुपयाचं अनुदान तत्काळ प्रभावाने या सर्वसामान्य लाभार्थ्यांना द्या या एकमेव मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज हा भव्य मोर्चा संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर जात आहे. आम्ही आपल्या माध्यमातून या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला चेतवू इच्छितो की या सर्वसामान्य दलित शोषित झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांना जर त्यांच्या हक्काचं अनुदान तत्काळ प्रभावाने मिळालं नाही तर येत्या काळामध्ये या सरकारच्या एकाही मंत्र्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही, त्यांना सळो की पळो करून ठेवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्यांचे 40 करोड रुपयांचं मागच्या 2 वर्षांपासूनचं अडकलेलं अनुदान तत्काळ प्रभावाने द्या या एकमेव मागणीसाठी आजचा हा मोर्चा प्रचंड मोठ्या संख्येनं संविधान चौकातून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर जात आहे. आपले वडील बेपत्ता असल्याची तक्रार द्यायला मुलगा पोलीस ठाण्यात गेला असता त्याला त्याच्या वडिलांचा मृतदेह बघून धक्काच बसला. ही घटना घडली आहे नागपुरातील बेलतरोडी पोलीस ठाण्यात. ही हत्या आहे की अपघात या संदर्भात बेलतरोडी पोलीस तपास करत आहेत. नागपुरातील वाहन चालक अरुण घरडे सोमवारी रात्रीपासून बेपत्ता होते. दरम्यान मंगळवारी सकाळी एक मृतदेह आउटर रिंग रोड परिसरातील झाडाझुडपात पडून असल्याची माहिती बेलतरोडी पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना घरडे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. त्यामुळे हा संशयास्पद मृत्यू हत्या आहे की अपघात याचा तपास बेलतरोडी पोलीस करत आहेत. आपल्या बेलतरोडी पोलीस अंतर्गत वर्धा रोड राणी कोठी ते टोल नाका असं जाण्याच्या रस्त्याच्या डाव्या बाजूला एक बॉडी आहे किंवा एक पुरुष जाती व्यक्ती पडलेला आहे अशी माहिती आम्हाला गावच्या पोलीस पथकाकडून भेटली होती. त्यावरून पोलीस ताबडतोब तिथे रवाना झाले, परंतु त्या इसमाला ओळखणारे कोणीही आमच्याजवळ नव्हते, त्यामुळे आम्ही त्याची ओळख पटवण्याचा खूप प्रयत्न केला. त्यावेळेला ती व्यक्ती मृतावस्थेत होती आणि त्यानंतर काही कालावधीनंतर पोलीस स्टेशनला एक मुलगा त्यांचा शोधत आलेला होता. तिला म्हणजे मृतदेह आहे त्याला माहीत नव्हतं इकडे कोण आहे. तो शोधात आला असता त्याला पोलीस स्टेशनच्या आमच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं वर्णनावरून असा व्यक्ती आम्हाला भेटलेला, तर तुम्ही त्याला आणि ते ओळख बघा. त्यावरून मुलगा तिथे स्पॉटवर आला तर त्यांनी ते ओळखलं की ते त्याचे वडीलच होते अरुण गोपीचंद घरडे. त्यांचं वय आहे 53 वर्ष आणि ते एक बोलेरो पिकअप चालक मालक आहे. किरायाने सामान घेऊन जाते वगैरे असं त्यांचा व्यवसाय होता. आणि मुलांकडनं अशी माहिती भेटली की ते एक्सेस दारू पण प्यायचे आणि घरी येण्याचा त्यांचा निश्चित वेळ नव्हता, त्यामुळे काल रात्री तो शोधत बसला आणि सकाळी सुद्धा त्या वडिलांना शोधत होता. त्यामुळे आता पोलिसांनी पुढची मर्ग दाखल केलेला आहे आणि पोलिसांतर्फे
तपास सुरू झालेला आहे. त्याला असं काही सांगता येणार नाही. प्रायमा पेशी वर्ग आपण दाखल करून तपास करतो, त्यानंतरच पुढील माहिती मिळेल. तर विकेपी मराठी न्यूजमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा विकेपी न्यूज. नमस्कार.